मम्मी आज एवढी मच्छी घेऊन आली आहे, एवढी म्हणजे भाई साहब माझी सगळी मच्छी फेवरेट आहे एकदम. क्या बात आहे मम्मी, मस्त ना? मस्तच एकदम. चला आज पहिल्यांदाच आपलं पापले मगर खाणार ना? व्हेरी गुड. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळचे 10:15 झालेत, आज रविवार आहे, म्हणजे आम्ही दोघं मार्केटला आलो आहे. काय ना काय छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आणि मम्मीच्या डोक्यात काय ना काय असं चालूच असतं, तर ते त्याच्यासाठी इकडे विचारपूस थोडं करण्यासाठी आणि काही आपल्याला सामान वगैरे घ्यायचं आहे. आणि आजचा ब्लॉग कसा होणार आहे हे तुमच्यापर्यंत मी आणि ताई घेऊनच येऊ. चला जाऊया, एक एक काम लिपटवून घेऊया आपण. पाच घेतल्यात ना आपण, ब्लीचिंग पावडर बरी पडते. तर हे काका आपल्याला ओळखतात, म्हणजे मला आणि ताईला, यांच्या इथूनच आपण सगळं सामान वगैरे भरतो, म्हणजे साबण असू दे, तेल वगैरे असू दे. काय घे मित्रांनो, आता आलो आपण मच्छी घ्यायला. काय काय घ्यायचं आहे, तुला काय आवडतंय ते मला सांग. काय घे, पापलेट पण आहे. हा बऱ्यापैकी आपण मासे पण घेतले, आणि आता आपण नर्सरी मध्ये आले तर तुळशी लावायची. कोणती चांगली वाटते? आपल्याला जी खत वगैरे नाही ना लागत अशी फुलं झाडं घ्यायची, म्हणजे कसं आपण खत टाकले तर तेवढ्या पुरते होतात आणि परत ते येऊन जातात. तर बिना खताची हे साध्या फुलीचं वेणी असं झाड येणार आहे. पण याला खत नाही लागणार? नाही खत नाही लागतं ना इतकं. ठीक आहे. काय बोलतेस? मनी प्लांट चालेल. मग कुंडी सकट ना, तिथे बसलोय मित्रांनो आणि एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे आसपास सगळी झाड आहेत आणि थंडगार हवा आहे, निसर्गात एकदम बसल्यासारखं वाटतंय, थंड थंड वाटतंय. पाऊस पण खूप आहे, थांबायचा थोडा वेळ इकडे. हा थोडा वेळ थांबूया, खूप पाऊस आहे. तर आलोय आपण मित्रांनो फायनली, हे झाड वगैरे घेतलेले सगळे. गुड मॉर्निंग मम्मी, मी फिश पण आणलेली, फिश पण बघूया काय काय, मी एक्सायटेड. मम्मी गेलेली ना फिश आणि आता मी रव्याची पेस्ट करते सगळ्यांना. यांना खत नाही लागत ना? पाणी वेळेवर टाकायचं, जास्त पण नाही पाणी टाकायचं, जेवढं पाहिजे तेवढं. बघा मम्मीने सगळं माती वगैरे काढलेली आहे. आपल्याकडे माती होती ऑलरेडी म्हणून आपण माती पण नाही घेऊन आलो आणि एक त्या पिशवीत आहे तिकडे. हां बाहेर मस्त पाऊस पडतोय, परत चांगलं वाटलं ना पावसात. पावसात पाऊस म्हणजे आवडता विषय माझा. तब्येत जरा अशी आहे थोडीशी ना.
खाऊ मम्मी साठी ऍड ब्लॅक बोर्ड खाऊ सके कालच्या लाद्या बरोबर आहेत ना त्या आहेत ना थोडा ऍडजस्ट कर ना ती सरकव ना त्या लाकडाचं काढ ढोकळा काढ नाही वरची आहे ना वरची ती आतल्या साईडला ढकल मम्मी आज एवढी मच्छी घेऊन आली आहे एवढी म्हणजे भाई साहेब माझी सगळी मच्छी फेवरेट आहे एकदम क्या बात आहे मम्मी मस्त ना मस्तच एकदम भाऊ मच्छी उचलत आपले मित्रांनो मोठे मोठे पापलेट आणले काय इयरिंग्स म्हणून घालतेस की काय बापरे पापलेट कोळंबी आणि बोंबील बोंबील कट करून आणलीत ना छान पैकी बनवायचं काम पाहिजे केसा लगा एक नंबर 25 मी पापलेट कट करते बसायची ना मच्छी मार्केट मध्ये विकायला मच्छी बरेच वर्षांनी मंदारचे वडील आणायचे ना मार्केटला मच्छी तेव्हा मी बसायची अशी मच्छी घेऊन मोठी मोठी कारण ते ठेवून जायचे ना मार्केट मध्ये पाटी आपलं मार्केट होत ना कांदिवलीला मच्छीचं मार्केट होत त्याच्या त्यामुळे मम्मी सांगते हा तेव्हा मी पण बसायची मार्केट मध्ये तेव्हा मी विकायची कोबी मच्छी मी तुला कट करायला जमायची मच्छी अगोदर नाही जमायची मला वाटते ना पहिले होते ना मला नाही जमायची नंतर मग माझे मोठे मेवणी होते बाजूला माझी सासू बसायची अशी मच्छीवाली आई आपली ती माझी खूप सासू म्हणजे खूप कमवायची मच्छी मध्ये आणि खूप फेमस होती तर मग माझ्या बाजूलाच मेवणी बसायची त्यांच्याकडे पण द्यायची आणि सासूकडे पण द्यायची माझ्या म्हणजे मोठी मोठी शिंगाडा वगैरे असायचा ना शिंगाड्याची मोठ्या मोठ्या सुरमई हलवे आणि तुमचे वडील म्हणजे कसं मोठी मोठी मच्छी घेऊन यायची मोठी पाटीच्या पाटी खूप मोठी भरलेली असायची लेपा पण आणायचे ना हो लेपा स्टिंग्रे त्याला म्हणतात पाकट 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 पाकटाची मच्छी होलीची मच्छी मम्मी माझं काम आहे ना फ्री एकदम म्हणजे सोपं करून देते एकदम त्याच्यामध्ये भरली त्याच्यामध्ये सगळं काय काय लावलं मी लिंबू कोकम आणि मीठ नाही अजून लावले लिंबू लावायचं आपल्याला ना मी कोकम आणि मीठच लावले आधी आणि अजून तुला लावायचं आहे ना काय काय हा इथे पण लावले आता मला पेस्ट करायची ना सगळी अद्रक लसूण कोथिंबीर लिंबू पण टाकूया आपण टाकू का आताच हा आताच लावून ठेव असं पिळून ठेव फक्त मग मी मिक्स करेन आंबट पण व्हायला पाहिजे ना थोडं एकदम परफेक्ट झालं असतं ना या साईडला ना थोडं उंच होती ना म्हणून तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम व्हायचा जेवणासाठी मग आता थोडस अजून खाली घेतलं आता जिजूसाठी काय टाक दिसेल ना इथं बनवून हो मग काय जिजूसाठी दुपारचे 2 वाजलेत आणि मी इकडे जेवणाची ना तयारी करते मम्मीने इकडे मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळ्यांना ना मीठ लिंबू आणि कोकम लावून ठेवलं इकडे पण बोंबी इकडे कोळंबी आणि तिकडे पापलेट आता मी ना सगळे मसाले तयार करून घेतले हे आपल्याला जो पापलेटचा रसा करायचा आहे ना म्हणजे ग्रेव्ही टाईप त्यासाठी हा मसाला तयार केलाय आणि हे मी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार केली आहे मला पापलेटला लावायला आणि बोंबीलला लावायला आणि कोळंबीला सुद्धा सगळ्यालाच लावायला आणि इकडे मी वेगळी पेस्ट तयार केली आहे अद्रक लसूण पेस्ट तर या सगळ्या आता मसाल्यांचा आपण उपयोग करणार आहोत आपल्या आजच्या जेवणासाठी आता मी ना पापलेटला छान मसाले लावून घेते आता मी त्या मसाल्यामध्ये ना मसाला घेतलाय हळद घेतली आहे तेल घेतलंय आणि मीठ घेतलंय असं सुका सुका लावतो ना मग हळद वगैरे तर ते नीट लागत नाही ना म्हणून तर हे एक परफेक्ट पद्धत आहे आपली आतमध्ये हे मम्मीने मगाशी कोकम वगैरे भरलेलं जे वरती होतं ना ते आणि आता मी ना ते हिरवा मसाला भरला थोडा थोडा याच्यामध्ये पसारा बघा बिहाइंड द सीन असंच असं जेव्हा फिशचं वगैरे असं काही जास्त वगैरे जेवण असेल ना तेव्हा मग असं पसारा होतोच छान मसाले लावून झाले तर हे उरलेलं ना मी कशा तरी यूज करेन कोंबील पण लावून झालेत मस्तपैकी कोळंबी पण मॅरिनेट करून झाले म्हणजे ऑल सेट आता फक्त ना मम्मीने चपात्या केलेल्या मी शेकवून घेते एक साईडला आणि चपात्या शेकून झाल्या ना मी फायनल मग फिश फ्राय भूक एवढी जोरात लागली काय विचारून नका
कारण एवढं मच्छी आणि आमचं थोडं काम पण होतं ना, तर ते करत होतो, त्याच्यामुळे मग मच्छी वगैरे बनवण्यासाठी वेळ लागला. आता मी इकडे कोळंबी ठेवली आहे फ्राय करण्यासाठी आणि मम्मी इकडे एक साईडला चपाती ठेवतो. हा तू टाक पापलेट भरलंस मसाला वगैरे. हो हो सगळं काय काय लावून ठेवला. आज पहिल्यांदाच आपलं पापलेट मंदर खाणार ना. वेरी गुड. वा 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 क्या बात है क्या बात है. मस्त मस्त. नाही खाली नाही खाली. आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून, मंदर खायत नाही खात नाही मच्छी म्हणून आम्ही आणत नाही. तुला आता रोज मच्छी देणार. आम्ही बोललो ना मच्छी खाल्ल्याने काय होत. कॅल्शियम वाढत. ओके कॅल्शियम वाढत. अरे थापून नाही देत तसं तुला वाटतंय पण मी कमीच लावले. आमचं किचन ना जरा किचन बघा बिहाइंड मस्त पापे झाले. आता मी इकडे बोंबी ठेवलेत फ्राय करायला. जेवण झालं आपलं. हे बघा इकडे पापलेट आणले आहे, बोंबील आहे, कोळंबी थोडीशी ठेवली कारण आम्ही अगोदर खाल्ली होती चपाती सोबत. मित्रांनो या जेवायला जेवून झाल्यावर आपण भेटूया. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण झाडं लावली आणि मम्मी छान मासे घेऊन आली भाऊसोबत आणि अजून काही काही गोष्टींची खरेदी केली आणि झाडे लावली मम्मीने मस्तपैकी. शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड केलेलाच आहे तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. आणि एकंदरीतच आजचा असा व्हिडिओ होता. छान स्वयंपाक बनवला. आज जेवणासाठी खूप वेळ लागला पण मस्त मजा आली आणि हो आणि छान फिश झाली होती मस्त एकदम. कॅल्शियम आलं. वा वा. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया मित्रांनो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. परत येतोय आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये. येतोय परत. बाय बाय.